नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश गायकवाड स्वागत करतो आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच भागांमध्ये सजत आहेत या पावसाळी वातावरणामध्ये आपल्या कांदा पिकाची त्या ठिकाणी मुळकूज होत आहे बूड सडत आहेत आणि त्याचबरोबर कांद्याची पात अतिरिक्त वाढ होऊन त्या ठिकाणी कांदा पीळ मारत आहे तर मित्रांनो ह्याच्या नियंत्रणासाठी कोणता स्प्रे घ्यावा याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच्या नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो या ढगपुटी सदृश्य होणाऱ्या पावसामुळे आपल्या कांदा पिकामध्ये अतिरिक्त पाणी साठते या साचणाऱ्या पाण्यामुळे कांद्याची त्या ठिकाणी मुळं सडत आहेत अतिरिक्त पाण्यामुळे आपल्या कांदा पिकाची त्या ठिकाणी अशा प्रकारे मुळं सडत आहेत त्या ठिकाणी पातीची वाढ होत आहेत आणि अतिरिक्त वाढ झाल्यामुळे कांद्याच्या देठाची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी पिळे पडत आहेत तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचे ग्लोईट व्हेस्पा आणि त्याचबरोबर ॲक्रोली याचा एक आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये कीटकनाशकात ॲडमायर आणि डिसिझांड्रेड या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करायचा आहे जेणेकरून ग्लोईट व्हेस्पा मारल्यामुळे कांद्या पातीची अतिरिक्त होणारी वाढ ही थांबेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद